राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। महाराष्ट्रातील लोकप्रिय गुरुवर्य वाडेकर महाराज यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर न विसरता क्लिक करा। शूटिंग साठी श्री दिनेश एकनाथ वाडेकर यांना खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता। Hare Krishna।
महायोग पीठे तटे भीम रथ्या वर पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्त मानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम रामकृष्ण हरि जय जय राम हरि जय राम साठी केला होता अट्टास याद साठी केला होता अट्टास साठी केला होता अट्टास याद साठी केला होता अट्टास वटका दिवस गोड वावा ए वटका दिवस गोड वावा वटका दिवस गोड वावा Kundaliya dhava krishna ji bhava tu bhava bhavi avichara
Oh,
Thank you.
विठ्ठल 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 कवतुक वाटे झाले आवेचाचे कवतुक वाटे झाले आवेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली आधावा तृष्णेच्या पांडुरंगा खरो प्रथमान दुसरे Go, Father!
हा मुख दिला भगवंताने मुखामध्ये आज जीव दिलेली जीव कशा करता दिली राम नाम घेण्याकरता असोनी संसारी जीवे वेगो करी मारण म्हणतात जडी म्हणते दलिता कांडिता अनंता जडी म्हणतो त्यांनी तुम्ही कधी म्हणता म्हणा ना बाबा सार्थक करून घ्यायचंय हा जन्म तुम्हाला परत नाहीये मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जाणसी येतो न घडे रे सायाशी कार्य अंधवोशी जाणून या लक्ष चौऱ्याऐंशी न चुके फेरा अनेक फेऱ्यातून आपण आलो मिलवण्याकरता आलो पैसा नाही गाडी नाही बंगला नाहीये संपत्ती नाहीये मुलं बाल नाहीये बाबांनो मिलवण्याकरता आलो ते म्हणजे मुक्ती त्याच्याकरता टास करायचे आपल्या साधनेमध्ये राहा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवस्राम सुख होईल बालुगी सदानंद बाबांनी आम्हाला राम मंत्र दिलं राम पण राम म्हणताना प्रत्येक कर्मामध्ये राम म्हणायला सांगितलं भाजी देताना राम पाणी देताना राम जे जे काही कर्म आहेत त्या कर्मामध्ये राम म्हणा याच्या पलीकडे काही म्हणू नका महाराज म्हणता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला अहो आनंद आहे भक्तीचा आनंद फार महत्वाचा आहे आनंद लुटायचा आहे बाबांनो लुटता लुटता डोळे मिटायचे संपूर्ण जीवन घालवलं ना बाबा संपूर्ण जीवन घालवलं बाबा विचार करा बाबा शेवटी आल्यानंतर बोलवण्याची ताकद साधू संतांच्या जीवनामध्ये अधिकार संपन्न होणं पाहिजे साधनेमध्ये अधिकार प्राप्त झालं पाहिजे आपल्याला साधना करून साधू संतांनी अधिकार प्राप्त करून घेतलं बाबा म्हणून जीवनामध्ये शेवट फार महत्वाचा आहे तुकोबारांनी विचार केला आता बस या जगाचा विचार आता सोडून द्यायचा आहे हा जग आपला विचार करत नाही आहे प्रत्येकाच्या दारात आम्ही फिरलो देव घ्या कुणी देव घ्या कुणी आयता आला घर पुसुनी प्रत्येकाने उत्तर दिलं महाराजांना देव न लगे देव न लगे साठवणीचे रुतले लागे जगाला जर या परमात्म्याची गरज नाही येते इथे राहून तरी काय फायदा काय फायदा शेवटी महाराज म्हणतात वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती आपण असावे हवी हवी माझी भारी का मागे अनेक रुपया बंधू म्हणे देवा शब्दाची राखावा ज्या वेळेस बाबांचं डोंगर पडत होत बाबा म्हणतात अरे कबीर आपलं भजन चालू ठेवा संपूर्ण पडलं आणि मंदिरावर वेळ आली आणि मंदिरावर वेळ आल्यानंतर शेवटचा अभंग घेतला वचन ऐका कमळापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काली आपण असावे जवळी पूर्ण अभंग झाला आणि दिल्लीवरून निरोप आला आपलं मंदिर वाचलं ते आलं साधनेमध्ये जीवनामध्ये भक्ती करा प्रभू तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाहीये प्रभू तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाहीये भगवंताला हाक मारली आणि हाक मारल्यानंतर सनकाधिकांना निरोप पाठवला तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपा कृपावंत एवढा करा उपकार देवा समजा नमस्कार माझी भाकावी करुणा विणवा पंढरीचा राणा तुका म्हणे मज आठवा मूल लवकर पाठवा जास्त दिवस जगायचं नाही बाबांनो जास्त दिवस जगायचं नाहीये कमी वेळ आहे सांगा आता मला इथं राहायचं नाही या मृत्यूलोकामध्ये मला आता राहायचं नाहीये पण एवढं काम करा देवाला तर सांगा आम्ही जातो तुम्ही देवाला तर सांगा
गरुड आहे ना, त्या गरुडाला सुद्धा गरुडाचे पाय निघाल्यानंतर आई साहेब म्हणता हो चाललात कुठ? शेवटी भगवंताने तो विचार केला नाहीये, गरुडावर बसले आणि बसल्यानंतर इंद्राणीच्या पहिल्या तीराला भगवंत आहे. आणि हे तुकाराम महाराजांनी पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांनी हाक मारली भगवंताला, ये ग ये ग विठाबाई माझ्या पंढरीची आई, हिमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचे माझ्या रंगणी माझा रंग तुझ्या गुणी म्हणे नामयाची जमणी. त्या विठाईला हाक मारले लवकर गरुडावर बसून भगवंत स्वतः आले, नेण्याकरता आले, पण राहिले किती दिवस? चिमगाव होईपर्यंत, तुलीवंदन होईपर्यंत इतका अधिकार. लगेच घेऊन जायचं होतं तुकोबाऱ्यांना. काय म्हणतात तुकोबाराय? देवा जरा थांब ना, आता शिमगा जवळ आले ना, ही आपली भाषा सांगतोय तुम्हाला. हे तुकोबाराय म्हणतात धुळवडीचा विचार केला, रंगपंचमीचा विचार केला, आणि बीजेच्या दिवशी भगवंत स्वतः तुकोबारायांना सदैव वैकुंठाला घेऊन जात निघतात. देवा सर्वांना हाक मारून सांगतात, चला आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावे. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावे. सगळं सांगावे नमके माझे, नमके माझे, नमके माझे, नमके माझे. आई साहेब म्हणतो माझी महेश गावण आहे, तिचं कोण पाहिजे? कोण म्हणतोय? जिजाई. विचार करा बाबा, मनुष्याचा शेवट फार महत्वाचा आहे, पण साधना केली तर सेवा. रात्रंदिवस भगवंताचं भजन करा बाबा, तो आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये बसलेला असतो. आपण काय कर्म करतोय ते सगळं ऐकतोय तो, आणि त्याच पद्धतीने आपल्याला मरण दिल्याशिवाय राहत नाही. शेवटचा क्षण फार महत्वाचा आहे बाबा, शेवटच्या क्षणाला तुकोबाराय तर गेलेच, पण वारकरी संप्रदायाचा विचार केला तर जोग महाराजांनी सुद्धा आळंदीमध्ये प्राण सोडले. मलप्पा वासकर वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक आळंदीमधून पंढरपुरामधून ज्ञानोबाच्या भेटीकरता येत असताना सासवडच्या घाटामध्ये आले, आणि भजन करता करता मलप्पा वासकरांनी प्राण सोडले. विचार करा बाबा, प्राण सोडल्यानंतर वारीतली मंडळी
आणि घाटातली मंडळी यांचा वाद झाला. सासवडची मंडळी म्हणतंय महाराजांनी आमच्या घाटामध्ये प्राण सोडलेला आहे त्यांचा देह आम्हाला पाहिजे. आणि वारकरी म्हणतात ते आमच्या बरोबर होते त्यांचा देह आम्हाला पाहिजे. वाद चालू झाला वाद. आणि वाद चालू झाल्यानंतर हे मलप्पा वासकरांनी विचार केलेला आहे. गेलेले मलप्पा वासकर परत जागे झाले आणि सांगितलं आता मला इथं देह सोडायचं. भजन करत करत आळंदीमध्ये पोचले आणि बरोबर शुद्ध अष्टमीच्या दिवशी मलप्पा वासकराने आळंदीमध्ये प्राण सोडला. याला म्हणतात शेवट. वामन बाबा तलोजेकर एक वाजला होता सवाराम बाबांचे गुरु. एक वाजता सर्व मुलांना जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर मुलांना सांगितलं मुलांनो पोरांनो हरिपाठ करायचं आपल्याला. एक वाजता विचार करा सर्व पोरं जवळ बसले आणि बाबांनी हरिपाठ चालू केला. आणि हरिपाठ चालू करत चालत असताना वामन बाबा तलोजेकरांनी प्राण सोडला. याला म्हणतात शेवट. अजून एक उदाहरण सांगतो ऐका. मी नेहमी सांगत असतोय वाडा तालुक्यामध्ये खानिवडी म्हणून गाव आहे. त्या खानिवडी गावामध्ये बाळाजी बाबा होते. संपूर्ण परिसरामध्ये जसे आपले हे महात्मे तसे बाळाजी बाबा वाडा तालुक्यामध्ये खानिवडी परिसरामध्ये थोर मोठे महात्मे होते. काकडा भजन नित्य नियमाने वारी वगैरे सर्व नियम त्यांच्या जीवनामध्ये होते. बरोबर वयाच्या 85व्या वर्षी मोठ्या मुलांना महाराज सांगतात अरे पांडुरंगा मी मोक्षदा एकादशीच्या दिवशी जाणार. काय सांगितलं मी मोक्षदा एकादशीच्या दिवशी दुपारी जाणार आहे. पांडुरंग बाबा म्हणतात बाबा काय म्हणता तुम्ही असं का बोलता तुम्ही. पांडुरंग बाबांना असं वाटलं मनातल्या मनात बाबांना स्मरणशक्ती कमी झाली असेल म्हणून बाबा असे बाबा काय करता तुम्ही का असे म्हणता. हो हो पांडुरंगा मी हे खरंच सांगतोय मोक्षदा एकादशीच्या दिवशी मी दुपारी जाणार आहे. एवढं परत म्हटल्यानंतर पांडुरंग बाबाने विचार केला बाबांचा शब्द खरं ठरेल. सर्व लोकांना बोलवलं सर्वांना सांगितलं आणि रोज 8 दिवस सतत भजन हरिपाठ चालू झाला. आणि चालू झाल्यानंतर मोक्षदा एकादशीच्या दिवशी दुपारी बाळाजी बाबांनी भजन करत करत प्राण सोडला. प्राण तर सोडलाच बाबांनो पण बाळाजी बाबा ज्या विण्यावर भजन करत होता तो विणा अखंड वाजत होता त्याला कोणी वाजवत 8 दिवस. इतका अधिकार महाराज नामामध्ये आहे. जीवनामध्ये नामाला फार महत्त्व दिलेले. अखंड जीवन नाम आपण घेतलं पाहिजे. अखंड चिंतन प्रभूचं केलं पाहिजे. अधिकार प्राप्त होतोय भगवंताला हाक मारल्यानंतर भगवंत आपल्या समोर उभा राहतोय. मागे पुढे उभा राही सांभाळी आली आगाद निभारे. महाराज म्हणतात याच्या करताच मी अट्टास केला याजसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड होण्याकरता भजन करायचं नमस्मरण करायचंय चिंतन करायचंय. वेळ फुकट घालवू नका बाबांनी. पुढे मी सप्ताच्या कीर्तनामध्ये सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे याचा विचार नक्कीच करा बाबांनी. आपल्या घरामध्ये नित्यनेम फार महत्त्वाचा आहे. आपल्या घरातली दैनंदिनी फार महत्त्वाची आहे. आपल्या घरात संस्कार फार महत्त्वाचा आहे. आपल्या घरात भक्ती फार महत्त्वाची आहे. जे देवाला आवडते ते आपण केलं पाहिजे. काहीतरी करायचं का हो प्रभूला जे परमात्म्याला आवडते ते आपण केलं पाहिजे. हा मन जर ते केलं तर नक्कीच आपण परमात्म्याला आवडल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या घरी भजन आहे तोच तिथेच देव आहे कुठेतरी देव नाही आहे बाबांनी. म्हणून महाराजांचा या जसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. याच्याकरता आम्ही अट्टास केला की शेवटचा दिवस गोड व्हावा. पण आता आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. ओ आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो तुने पावल विसावा. तुने पावल विसावा. आता निश्चिंत तुने पावल विसावा. आता निश्चिंत तुने पावल.
अपेक्षा संपलेली आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचे आशा वगैरे काही राहिली नाही आमच्या जीवनात. पहा तुम्ही भजन करून पहा तुम्ही भक्ती करून आशा राहतो का? पहा ना आपण जे आशा धरून बसलोय ना ही आशा सुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात सोडिला संसार माया तयावरी भार सोडून दिले संसाराच्या नावे शून्य वाढत हा पुण्य धर्म केला धर्म केला हे धवळले जग सुखविला लाग कळीकाळा. भजन करत करत आम्ही निश्चिंत झालो आम्ही मोकळे झालो आम्ही प्रसन्न झालो. मोकळे हे मन रसाळ वाणी याची गुणे संपली आम्ही मोकळे झालो. आता आम्हाला कसली फिकीर राहिली आता आम्हाला कसली आशा राहिली महाराजांना आशा होती का? कसलीही जीवनामध्ये आशा केली नाही आहे. सगळं सोडून दिलं विचार करावा. जीवनामध्ये 65 लाखाची जागीरदारी होती महाराजांच्या पण ती कधीही विचार केला नाही आहे. कधीही विचार केला नाही आहे. दुष्काळ पडला दुर्गा दुष्काळ त्या दुष्काळामध्ये सर्व मालमत्ता सगळी समाजाला दिली बाबांनी विचार आणि इतकी अवस्था गंभीर झाली. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखी अशी अवस्था होती बाबांनी. तरी सुद्धा महाराजांनी जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाहीये. सोने रुपया मा मृतके समान माणिक पाषाण खडी जैसे तुमचे येर वित्त धड त्या मा मृतके समान आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल महाराजांना उपदेश केला. हे सगळं महाराजांनी पाठवलं पण स्वीकारलं नाही आहे. याला एकच कारण तृष्णा आशा जे काय असते ते सगळं निघून जाते. म्हणून महाराज म्हणतात आम्ही आता निश्चिंत झालो जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा राहिली नाही. आता महाराज म्हणतात माझ्या मुखातून भगवंताचं मंगळ नाम आलं याचं मला कौतुक वाटतं. हे का अचानक भजनाला गेल्यानंतर किती आनंद वाटतोय. आपण जातच नाहीये पण सप्तामध्ये गेल्यानंतर हरिपदामध्ये किती नाचतोय किती आनंद बाबांनो विचार विचार करा. महाराज म्हणतात माझ्या मुखातून मंगळ नाम आलं. भगवंताचं नाम हे मंगळ आहे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम यतन हरि सकल मंगल निधि श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम भगवंताचं नाम हे मंगळ आहे. आणि ते नाम जर आपण मुखात घेतलं तर मुख सुद्धा मंगळ होतो. सदा वाचे नारायण ते वदन मंगळ महाराज ज्या दिवशी घेतला जाईल तो दिवस सुद्धा मंगळ आहे. कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ म्हणून महाराज म्हणतात मला कौतुक वाटतंय प्रभूचं नाम माझ्या मुखातून आलं. फार महत्वाचं आहे बाबांनो हे आपण स्वीकारलं पाहिजे याचा विचार आपण केलं पाहिजे. बाबा 100 100 बायका उभ्या केल्या आम्ही हरिपटाने. किती बायका 100 100 बायका हरिपटाला उभ्या आहेत. येऊन पहा ज्या भागामध्ये परमार्थाचा गंध नव्हता
अशा भागामध्ये 100-100 बायका बाबांच्या आशीर्वादाने उभ्या राहिल्या. विचार करा, कमीत कमी 5 सप्ताह त्या भागामध्ये आपण चालू केले बाबांच्या आशीर्वादाने. अक्षरशः लोक वेडी झाल्यात बाबा, इतका आनंद लुटतात, इतका आनंद लुटतात, घरात सुद्धा कोणी राहत नाही आहे. सकाळपासून तर कीर्तनापर्यंत लहान पोरा सहित सर्व मंडळी उपस्थित असते. आपल्याला घर सुटत नाही आहे. काय घरामध्ये हो गाडगी मडकी, जाऊन फक्त त्याची आठवण करायची, त्याला आळवायचं आहे. आनंद आहे ना बाबांनो, आनंदाशिवाय दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला. म्हणून महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये भगवंताचं मंगल नाम आलं याच मला कौतुक. कवतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे. नवे नवे महाराज म्हणतात, हे सर्व साधन आमच्या जीवनामध्ये घडल्यानंतर ती मुक्ती आहे ना मुक्ती, ती माझी नवरी झाली. नवरी काय झाली? हा नवरी झाली. आणि मग 4 दिवस आमचे सुखाने गेले. महाराज अभंग, तुका म्हणे मुक्ती परलेले नवारे, तुका म्हणे मुक्ती परलेले नवारे, तुका म्हणे परलेले नवारे, दिवस चारे फेरी सुकाने घालवले. कोण म्हणतात? महाराज. हा नेता आपल्या मुक्त्या. नाव शांताबाई, पण सकाळी उठल्या बरोबर भांडण. नाव गंगाबाई, पण घरात पाण्याचा पत्ता नाही. विचार करा ना बाबांनो, ही मुक्ती नाहीये. जीवनामध्ये मुक्ती फार महत्वाची. मुक्ती मिळवण्याकरता इथे आलो. मी सुरुवातीला सांगितलं, आपण इथे मुक्ती मिळवण्याकरता आलो, मोक्ष मिळवण्याकरता आलो, पण प्राप्त का होत नाही आम्ही माझा घेऊन बसलोय. नाही का आयुष्यभर आपण काय करतोय? नाही नाही, ती थोडी करते, मीच करते सगळं. याच्यावरनंच घरात भांडणं आहे. घरात भांडणं होण्याचं कारण काय? मी आणि माझं, ममता आणि माया, याच्या पलीकडे काही नाही बाबांनो. म्हणून मुक्ती मिळत नाही आपल्याला.
मुक्ती मिळवण्याकरता आलो मन माझं घेऊन आलो मुक्त होता परी बले झाला बद्ध घेऊन या छंद माझे सगळं माझं घेऊन आलो येताना बाबांनो मोक्ष सर्वांच्याच भाग्यात नाही आहे तसं सोपं साधन सांगितलं ते म्हणजे नाम मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची ज्ञानोबा म्हणतात नारायण हरी आणि भुक्ती मुक्तीचारी फक्त नारायण म्हणावास फक्त राम म्हणावास कृष्ण म्हणा बस महाराज म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा पांजाळ वैकुंठचा तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठ फक्त एवढंच काम करायचं स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ मोक्ष फार महत्वाचा आहे हेच मिळवायचंय आपल्याला याच्या पलीकडे आपल्या बरोबर काही येणार नाही आहे धना आणि भूमी पश्वश्य गोष्टे भार्या गुरुद्वारी जनस्मशाने देहचिता या परलोक मार्गे कर्माणी गोगंछति जीव एक धन आपल्या बरोबर येतो का धन्य भूमी ही सुद्धा आपल्या बरोबर येत नाही पशु सुद्धा आपल्या बरोबर येत नाही पत्नी सुद्धा आपल्या बरोबर पुण्य आपल्या बरोबर येतोय याच्या पलीकडे काही येत नाही बाबा वैराग्यशील असा हा सुभाषितकार श्लोक आहे याचा विचार आपण केला पाहिजे काही बरोबर नाही येत साधा कपडा सुद्धा येत नाही बरोबर कपडा काळा दोरा येताना सुद्धा उघडा आणि जाताना सुद्धा तरी सुद्धा आपण विचार करत नाही बाबानू पण साधू संतांनी प्रयत्न केले ते फक्त मुक्ती मिळवण्याकरता महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही मुक्ती प्राप्त करून घेतली आणि चार दिवस आम्ही सुखाने घालवले तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी आता दिवस चारी खेळी मेली विठोबार आम्हाला सांगायची गरज कोणाच्या तरी मनात येणारच आयुष्यभर सेवा घडले या घरामध्ये वारकऱ्यांची सेवा घडलेली आहे बाबांनो चिदगन स्वामी सकाराम महाराजांचा आशीर्वाद या घराण्याला आहे
संत महात्म्यांचा आशीर्वाद या घराण्याला आहे, नक्कीच तो प्रभू तुम्हाला एक ना एक दिवस आठवण केल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांच्या आत्म्याला शांती लाभण्याकरता आपण हा विचार केला पाहिजे. कोणीही करा, नातू असू दे, पंतू असू दे, सून असू दे, मुलगा असू दे, मुलगी असू दे, मुलीची मुलगी असू दे, कोणीही करा, पण ते झालं पाहिजे. फार आनंद आहे, फार आनंद आहे. बस आता आयुष्यभर आपण केले ना, आता बरोबर आपण ते विचार चांगले जीवनामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपल्या घरातून आई निघून गेली, आपलं घर पोरकं झालेलं आहे. आपलं घर नाही का, लहान मुलापासून नातवान पंतवानपासून पाहणा किती मोठा परिवार. विचार करा, बोर्ड पाहिल्यानंतर फार मोठा परिवार बाबांनी, आणि त्या परिवाराला सांभाळण्याचं काम या दोन दापत्यांनी केलेलं आहे. म्हणून आज उत्तम अशी जीवनयात्रा त्यांची संपलेली आहे, आणि त्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी आजची ही कीर्तनरूपी सेवा. सर्व इष्टमित्र सगळे सोयरे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, सर्व बाजी विणेकरी टाळकरी मंडळी गायनाचार्य मंडळी सर्व या भागामध्ये आपल्या संपूर्ण परिसरामध्ये अखंड अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडतोय. आज सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. म्हणून आज आईच्या चरणी नतमस्तक होतोय, त्यांना उत्तम अशी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, मनुष्य योनीमध्ये त्यांनी प्रवेश करो ही प्रभुचरणी प्रार्थना करतोय, आणि सेवेला पूर्णविराम देतोय. भगवंताजवळ एवढीच मागणी आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजांचा ठेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज